आणि आता पाहूया तुमच्या आमच्या गावातल्या बातम्या. माझं गाव माझा जिल्हा. पुढच्या 2 दिवसांमध्ये राज्यासह देशातून नैऋत्य मोसमी वारे माघारी जातील असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. 2 दिवसांमध्ये केवळ दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे. परळी तालुक्यामध्ये गाढे पिंपळगावमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे पापणाशी नदीला पुरामध्ये 25 वर्षीय शेतमजूर वाहून गेलाय. सांगली शहरामध्ये जोरदार पावसामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय. घरातील फर्निचर धान्य भिजलेलं आहे, त्यामुळे दिवाळीमध्ये अनेकांचे संसार पाण्यामध्ये गेल्याचं दिसून आलंय. जायकवाडी आणि माजलगाव धरणामधून गोदावरीमध्ये 63,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग होतोय. ढालेगाव, मुदगल, तारुण गव्हाण या 3 बंधाऱ्यांवरून पाणी सोडल्यामुळे गंगाखेडचा गोदावरी घाट आणि 21 मंदिरं पूर्णपणे पाण्याखाली गेली. आनंदाचा शिधा योजनेच्या अंतर्गत वर्धा जिल्ह्यामध्ये 2,85,360 लाभार्थी आहेत. मात्र काही नागरिकांना अजूनही शिधा मिळालेला नाहीये. दिवाळीनंतर आनंदाचा शिधा मिळणार असेल तर त्याचा फायदा काय असा सवाल नागरिक विचारत आहेत. बीडमधील परळी येथे धनंजय मुंडे आनंदाचा शिधाचा खर्च उचलणार आहेत. नाथ प्रतिष्ठानच्या मार्फत आनंदाचा शिधाचे 100 रुपये भरले जाणार आहेत. खारकोपर ते उरण रेल्वे मार्गावरच्या 14 किलोमीटरच्या मार्गावरती जुने ट्रॅक बदलून नवीन ट्रॅक टाकण्याचं काम सुरू करण्यात आलंय. उरण नजीक अखंड 260 मीटर लांबीचे रेल्वे ट्रॅक टाकले जात आहेत. जाम समर्थ येथील समर्थांच्या देवघरामधील मूर्ती चोरीचा तपास आता SIT मार्फत केला जाणार आहे. SIT मध्ये जालना, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद मधील निवडक अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तामिळनाडू पोलिसांच्या आयडल विंगची सुद्धा यामध्ये मदत घेतली जाईल. कृषी विज्ञान केंद्र नंदुरबार आणि केंद्रीय कापूस संशोधन केंद्र नागपूर यांनी कपाशीवरती गुलाबी बोंड अळी नियंत्रक कार्यक्रम प्रायोगिक तत्वावरती राबवलेला होता. क्रॉसिलू 4 जेल वापरल्यानं गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव कमी करता आला असं शेतकरी आणि अधिकारी सांगतायत. करुणा शर्मा यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यामध्ये भारत संभाजी भोसले यांच्या विरोधामध्ये आणखी एक तक्रार दाखल केली आहे. सोशल मीडियावरती आपली बदनामी केल्यानं कारवाई करा अशी मागणी त्यांनी केली आहे. कोकणातला शेतकरी भात शेतीची कामं उरकून दिवाळीच्या खरेदीसाठी सहकुटुंब बाहेर पडतोय. कोकणातल्या प्रमुख बाजारपेठांमध्ये कपडे, मिठाई, रांगोळी आणि फटाके खरेदीची लगबग वाढलेली आहे. मेट्रोमोनियल साईटच्या माध्यमातून नागपूरमधील एका तरुणीला 5 लाखांचा गंडा घालण्यात आला. या प्रकरणामध्ये पीडित मुलीनं गणेशपेठ पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या 200 सफाई कर्मचाऱ्यांनी दिवाळी बोनस मिळावा यासाठी कामबंद आंदोलन केलं. वैद्यकीय अधीक्षक प्रशांत जवादे यांच्या कार्यालयामध्ये कामगारांनी ठिय्या आंदोलन केलंय, त्यामुळे रुग्णांचे मात्र हाल झाले. मागच्या 7 दिवसांपासून लातूर जिल्ह्यामध्ये सतत पावसाची हजेरी सुरूच आहे. काल पावसानं उसंत घेतल्यानंतर लातूरच्या मुख्य बाजारपेठ असलेल्या गंजगोलाई येथील बाजारपेठ गर्दीनं फुलून गेली. देशभरामध्ये दीपावळीचा सण हा मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातोय. काल धनत्रयोदशीच्या निमित्तानं भीमाशंकराच्या मुख्य शिवलिंगावरती भगवान शंकराला कुबेराच्या रूपामध्ये साकारण्यात आलं. मुख्य गाभाऱ्यामध्ये दीपोत्सवही साजरा करण्यात आला. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.